नगरमधील भाजी विक्रेत्यांचा बसण्याचा प्रश्न मनपानं निकाली काढलाय. शहरातील व्यापारी संकुलात भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे. मात्र वारंवार पूर्वसूचना देऊनही भाजी विक्रेते पारिजात चौक ते एकविरा चौकापर्यंत विक्रीसाठी बसत असल्यानं येथील अतिक्रमणाचा नागरिकांना मोठा त्रास होतोय. यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभाग प्रमुखांच्या वतीनं या अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचं सुरेश इथापे यांनी सांगितलंय. अहमदनगर महानगरपालिकेकडे सावेडी उपनगरातील हा एकविरा चौक ते पारिजात चौक हा जो रस्ता आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते आणि इतर विक्रेते बसल्यामुळे परिसरातील रहिवाशांना आणि वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर त्रास आणि अडथळा होत होता. याबद्दल सातत्याने आमच्याकडे तक्रारी येत होत्या आणि याचा विचार करून प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे. मागील आठवड्यामध्ये या विक्रेत्यांनी या रस्त्यावर बसू नये यांच्यासाठी सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल टी व्ही सेंटर चौकामध्ये जे आहे त्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध तात्पुरत्या स्वरूपात दिलेली आहे. या विक्रेत्यांना आम्ही आवाहन केलेलं होतं आणि म्हणून आज रोजी या ठिकाणी आम्ही अतिक्रमण मोहीम राबवून रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना बसू दिलेलं नाही आणि या सर्व विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था टी व्ही सेंटर येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल येथे केलेली आहे. तरी सर्व विक्रेत्यांनी त्या ठिकाणी बसून महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आमचं सर्वांना आवाहन आहे. गेल्या 3 वर्षांपासून आम्ही या जागेवर बसत असून मनपाची रितसर पावतीही फाडतोय, तरीही आमच्यावर कारवाई होते हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. कायम येतो इथं भाजी मार्केटमध्ये 5 वर्षापासून इथं बसतोय. तुम्ही बघताय आम्ही बोलणारच पण इथं बसू देत नाहीये. काय प्रॉब्लेम आहे? आम्ही कर देतोय ना तुमचा रितसर जे तुमची पावती ती आम्ही पावती फाडायला तयार आहे. एवढं लांबून आलो आम्ही कशासाठी आलो? इथं 2 पैसे कमवण्यासाठी आलो. सगळ्या भाजीपाल्यावर पोटपाणी साहेब आमचं. समजा हे भाजीपाला जर बंद झाला तर आम्ही कुठं राहायचं? आम्ही भाड्याने राहतो, भाड्याच्या रूमात राहतो. भाड्याचं आम्हाला रूमचे भाडे सुद्धा देणं व्हायचं नाही असं जर बाजार बंद झाला तर. दररोजचा आम्ही 250-250 रुपये याच्यावर 1 रुपया सुद्धा भेटत नाही आम्हाला भाजीपाल्यात. तरी पण आम्ही बळच आपलं पोटासाठी काहीतरी करतो. आम्हाला त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. भाजीपाला विकल्याशिवाय आमचं घरदार चालू शकत नाही. आमच्या लेकरा बाळाचं अवघड होऊन जाईल साहेब, कारण आम्ही सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. सेंटरला म्हणतात ना जागा आहे, तिथं 30-35 लोक बसते आहे. इथं 4-5 लोक बसते एवढे जागा पण आतमध्ये आहे. तिथं लोकांना माहित नाही बाजार आहे का नाही. तिथं गिराईक होणार नाही. आमच्या 5-5, 10-10 हजाराचे माल भाजीपाला असं आहे की आज आणलं आज चिकवला दुसऱ्या दिवशी त्याचा कचरा होता. पारिजात चौक ते एकविरा चौकातील अतिक्रमण आणि रहदारीचा प्रश्न लक्षात घेऊनच सावेडीच्या व्यापारी क्रीडा संकुलात भाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याचं नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी सांगितलंय. मात्र भाजी विक्रेत्यांच्या आडमोठेपणामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्यानं भाजी विक्रेत्यांनी मनपाला सहकार्य करावं अशीही विनंती नगरसेवक शिंदे यांनी केली आहे. नगरला 3 एसटी स्टँड झाले, तसं आपण एसटी स्टँडला जातोच कुठं जरी असलं तरी. जसं भाजीपाला इथून आपण फायर ब्रिगेडचं जे ऑफिस आहे आपलं तहसील कार्यालयासमोर तिथं ऑलरेडी भाजी मार्केट बांधलेलं आहे आणि इथं जेवढी संख्या आहे पूर्ण संख्या तिथं बसू शकते. 5 दिवसापासून इथं सूचना देत होतो की वारंवार आपण की ह्या भाजीपाला तुम्ही शिफ्ट करा आणि याच्यातले बरेचसे लोक तिथं शिफ्ट पण झाले. पण काही लोकांचं म्हणणं आहे की आमचा इथं धंदा सेट झाला. धंदा हा एका जागेवर नसतो, धंदा कुठेही होत असतो. ज्याला गरज येतो भाजी घ्यायला तिथं सुद्धा जाऊ शकतो. तर त्यामुळे आमची इथलच्या ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी तिथं जावं आणि जे विक्रेते त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी पालिकेला सहकार्य करावं जेणेकरून या रोडवर काही बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत त्या घटना याच्यानंतर घडू नये आणि एक चांगल्या प्रकारचं मार्केट तिथं उपलब्ध व्हावं, सगळ्या सोयी तिथं उपलब्ध व्हावं. दरम्यान महापालिकेनं केलेल्या या कारवाईमुळं भाजी विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. C24 साठी उमेर सय्यद अहमदनगर.